गोकुल भी लिखा है। मुझे ना अगले सबको दे मेडिकल भी लेते तो सिविल सर्जन का और ये सिटी से तो चाहिए अनफिट सर्टिफिकेट ऐसे आप बोल दिया मैं बीमार हूं कि वो भी नहीं चलता नहीं सर यानी से भाई ये वो जब जाके आ जाओ फिर जाओ फिर जाओ वही तो ये ऐसी कुठल्या कुठल्या ठिकाणी सर जे गोल्डचे हे दिसतं आवरण नाही 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 गोल्डचे स्पेक्स आहे ना स्पेक्स आहे ही इथे हे नाही ओके बोला सर की हे सोनं आहे सगळीकडे बुडून जाईल हे सोनं नाही फुल्स गोल्ड दगड त्याच्या आतमध्ये परसुडीच डिपॉझिट साहेब आणि पुन्हा भंडारामध्ये गरारा मडगी खैरी या भागामध्ये गोल्ड आणि टंगस्टन याचे डिपॉझिट साहेब आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बामणी या भागात गोल्डचे डिपॉझिट्स आहे तर गोल्डचे डिपॉझिट्स जे आहेत ते म्हणजे गोल्ड त्याच्यामध्ये ज्या
त्या ब्लॉकमध्ये गोल्डचं प्रमाण फारच कमी असल्यामुळे त्याचं अजूनपर्यंत खाणीमध्ये परिवर्तन झालेलं नाही. सर, परसोडीचं काय चर्चा येते? आता परसोडी हा जो भाग आहे, परसोडी, पुलार परसोडी आणि तुतानबोडी, त्याचासुद्धा रिपोर्ट GSI सबमिट केलेला होता आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणात गोल्ड असल्याचं पण निष्कर्ष आलेला आहे. पण त्यांचं डिपॉझिट जास्त नसल्यामुळे ते अजून तिकडचे ब्लॉक्स जे आहेत ते आम्ही तर स्टेट गव्हर्नमेंटला हँडओव्हर केले, पण ते विकण्यात आलेले नाही आहे. त्याचं ऑप्शनिंग अजूनपर्यंत झालेलं नाही. सर, काय नाव? मिलिंद खाते, डायरेक्टर, निदेशक. सर, काय आता काही बातम्या येत आहे नेमकं काय त्याच्यामध्ये आणि नेमकं कशा प्रकारचे प्रयत्न आपण केले आणि नेमकं काय त्याच्यामध्ये तथ्य आढळून आले? सर, रोल. माझं नाव मिलिंद धकाते आहे. मी भारतीय विज्ञानी सर्वेक्षण मध्यक्षेत्र नागपूर इथे निदेशक या पदावर कार्यरत आहे. जसं की तुम्ही विचारलं की जी पेपरमध्ये बातमी आली आणि त्याच्यात काय तथ्य आहे, तर मी हे सांगू इच्छितो की पेपरमध्ये असं आलं होतं की नागपूर जिल्ह्यामध्ये सोन्याच्या खाणी आहे. तर मी हे सांगू इच्छितो की सोन्याच्या खाणी आपल्या इथे आहे शक्यता नाही आहे सध्या तरी. आणि खाण म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की आपण ते त्याचं उत्पादन करून आलो सोन्याचं, आणि असं काही नाही आहे. तर जे भारतीय भूविज्ञानिक सर्वेक्षणचं जे काम आहे ते फक्त जिथे आपल्याला सोन्याचे डिपॉझिट्स असू शकतात ह्याच्याबद्दल त्याचं सर्वेक्षण करणे आहे, आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये किती प्रमाणात सोने मिळू शकते ह्याच्याबद्दलचा एक रिपोर्ट तयार करून त्याला आम्हाला सरकारला द्यावा लागतो, त्यांच्या स्वाधीन करावा लागतो. आणि मग जसं महाराष्ट्र सरकारला आम्ही हँडओव्हर करतो आणि मग महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्याला ऑक्शनिंगसाठी हे करते, आणि मग ऑक्शनिंगमध्ये जे काही बिडर्स येतात त्यांना मग ते विकल्या जातं तो ब्लॉक, पर्टिक्युलर ब्लॉक. तर अशा प्रकारचं हे आहे. सर, काय त्याच्यामध्ये आढळून आलं, किती टक्के सोने त्याच्यामध्ये आहे आणि कुठल्या कुठल्या भागामध्ये? साधारणतः भारतीय भूविज्ञान सर्वेक्षण यांनी 1968 आपल्या नागपूर आणि विदर्भामध्ये ह्याचा प्रयत्न केला की कोणत्या कोणत्या खनिजाच्या खाणी आहेत. तर त्याच्यामध्ये साधारणतः 3 जिल्ह्यामध्ये आपल्याकडे सोन्याचे डिपॉझिट्स म्हणजे सोन्याचा ओर असण्याची शक्यता आहे, पण त्यांचं प्रमाण कमी असल्यामुळे ते अजूनपर्यंत त्याचं कोणी पण त्याच्या खाणीमध्ये परिवर्तन केलेलं नाही आहे. तर भंडारा जिल्ह्यामध्ये अशा 2 डिपॉझिट्स आहेत जे GSI आयडेंटिफाय केलेले आहे, आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 1 आहे. तर भंडारा जिल्ह्यामध्ये आपल्याकडे खैरी इटवाही आणि भीमसेन किल्ला पहाड या भागामध्ये सोन्याचे डिपॉझिट्स आहेत, आणि पुन्हा भंडारामध्ये गरारा मडगी खैरी या भागामध्ये गोल्ड आणि टंगस्टन. विजय मुगल, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण उपमहानिदेशक पद पर कार्यरत हूँ. सर, किस तरीके से अभी जो खबरें आ रही थी, क्या फैक्ट है, हमने कहाँ कहाँ आइडेंटिफाई किया, जो जहाँ गोल्ड थोड़ा सा भी जो रिसर्च आपने जो किया, क्या तथ्य है किया? भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण सोने के लिए सर्वेक्षण 1968 से कर रही है. बहुत सारे सर्वेक्षण किए गए, लेकिन मैं ये बताना चाहूँगा कि अभी जो 2015 के बाद जो सर्वेक्षण हुआ है और 2021 तक जितने ब्लॉक्स हम लोगों ने स्टेट गवर्नमेंट को, भारतीय खनिकर्म विभाग को जो हम लोगों ने हैंडओवर किए हैं, उसमें ये 3 ब्लॉक्स है. उसका नाम मैं बताता हूँ आपको, खैरी इटवाई और भीमसेन किला पहाड़. ये भंडारा डिस्ट्रिक्ट में है जो G3 का स्टेज का एक्सप्लोरेशन हुआ था. दूसरा है गरारा माडगी खैरी एरिया, वो भी भंडारा डिस्ट्रिक्ट में है. और तीसरा है बामनी एरिया, वो चंद्रपुर डिस्ट्रिक्ट में है. तो ये 3 ब्लॉक जो है ये ऑक्शन के लिए भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण ने हैंड ओवर किए थे DGM महाराष्ट्र को, और वो अभी ऑक्शन प्रोसेस में है. अभी तो
तो वो उसमें जो अपरेंसेस जो मिलते हैं सोने का जो आयस मिलने के जो ये है वो ऑलरेडी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण ने प्रूव करके दिया है। अभी उसकी आगे की जो विधि प्रोसेस है वो ऑक्शन करने के बाद डिटेल उसका सर्वे करने की ज़रूरत है। वो डिटेल सर्वे करने के बाद ही उसमें पता चलेगा कि कंफर्म किया जाएगा कि कितना परसेंटेज कितना उसमें सोने का कितना परसेंटेज है, उसमें खान हो सकती है नहीं हो सकती है, वो बाद के अभ्यास के अनुसार ही पता चलेगा। फुलर परसोड़ी में भी ये सर्वेक्षण किया गया था जो भिवापुर डिस्ट्रिक्ट में भिवापुर तहसील में नागपुर डिस्ट्रिक्ट में किया गया था, लेकिन उसके जो ऑकरेंसेस है वो तो कम प्रमाण में मिले हैं, इसलिए उसको ऑक्शन प्रोसेस में अभी नहीं है। वो हो सकता है कि आगे चल के उसको ऑक्शन प्रोसेस में हम लोग स्टेट गवर्नमेंट को राज्य शासन को दे और उसके बाद में उसका भी आगे की प्रोसेस चालू हो सकती है। प्राइमरी स्टेज पर हमने रिसर्च दिए परसेंट के बारे में, हाँ कुछ परसेंट जैसे कुछ बता पाऊँगा कितना कितना परसेंट है मिनिमम? नहीं नहीं तो चलते हैं।